ब्रॉट टू यू बाय पाटिल काकी। गणपति वाले दीवाने उसे हमारे की पाटिल काकी। जालन्याच्या अंतरवाली सराठीत आज मराठा समाजाची मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांची बैठक संपन्न झालेली आहे। 20 तारखेला म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी मनोज जरंगे पाटील आपला निर्णय जो आहे उमेदवार उभे करायचे का पाडायचे या संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहेत। आपल्यासोबत काही इच्छुक उमेदवार आहेत आणि काही मराठा समाजाचे बांधव आहेत। आपण यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमकं आजची चर्चा काय झाली, उमेदवार मनोज जरंगे पाटलांनी उभे करावेत का पाडावेत आपण जाणून घेणार आहोत। बाबा काय सांगणार, मनोज जरंगे पाटलांनी उमेदवार उभे करायचे का पाडायचे? नाही, उमेदवार उभे केलेले पाहिजे आणि वेळ आलेली, लोखंड ज्यावेळेस गरम होतं आणि त्याच वेळेस त्याला आकार द्यायला पाहिजे आणि सत्तेत गेल्यानंतरच आपल्याला न्याय मागता येईल। जोपर्यंत आपण सत्तात जाणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही। नुसतं आपण काय, आता दादांनी सांगितलं की बाबा आपण घरी बसलो तरी आपल्याला त्रास देतात आणि कामही केलं तरी त्रास देतात, नाही केलं तरी। मग आता वाघही म्हणलं तर खात्यानं वाघ, वाई म्हणलं तर खात्यानं, मग त्याला वाघच म्हणलं पाहिजे। दादा तुम्हाला काय वाटतं, मनोज जरंगे पाटलांनी उमेदवार उभे करायचे का पाडायचे, कारण निवडणूक तोंडावर आहे? निश्चितच पाटलांनी उमेदवार उभे करायला पाहिजे, जेणेकरून काय होईल की जे आतापर्यंत जे सगळ्या गोष्टी आहेत, आता म्हणजे जर उमेदवार उभे नाही केले याला म्हणजे इकडचं निवडून येईल किंवा तो पडेल, त्यापेक्षा जर स्वतंत्र उमेदवार जर उभे केले तर समाजाला एक काम करण्याची नवी ऊर्जा मिळेल आणि जो तो समाजाचा प्रत्येक घटक याच्यासाठी म्हणजे झटून प्रयत्न करेल व निश्चित विजय याच्यामध्ये मराठा बांधवाचा होईल असं मला वाटतं। या ठिकाणी काही समाज बांधवांनी मत देखील व्यक्त केले की मतांचं विभाजन होईल, तुम्ही कसं बघता याकडे? आता समाज जागा झालेला आहे, बघा समाज जागा झालेला आहे, त्यामुळं समाजाला कळतंय की इतक्या वर्षाच्या आपल्या व्यथा आहेत ह्या कधी कम्प्लीट झालेल्या नाही, कारण यांनी थापा दिल्या आणि त्यांनी थापा दिल्या, त्याच्यामुळं काय होतं की बाबा या थापांना बळी पडणार नाही समाज, समाज एकत्र राहील। जसा नारायणगडला तुम्ही बघितलं समाज एकत्र आहे तसा एकत्र राहील आणि समाज एकाठी मतदानातून दाखवून देईन की समाज एक आहे। दादा तुम्हाला काय वाटतं, नवपिढी म्हणून तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं, मनोज जरंगे पाटलांचा उमेदवार उभे करण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का उमेदवार पाडण्याचा? एकदम योग्य आहे, कारण मराठाच नाही तर दलित बांधव असेल, धनगर बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, ह्या सगळ्यांना एक आशीची किरण म्हणून मनोज दादा दिसत आहेत। कारण गेल्या काही काळामध्ये जे प्रस्थापित आहे ते प्रस्थापितच होत चालले, जे विस्थापित आहे ते आणखी गरीब होत चालले, त्या भावनेतून सर्वसामान्यांची हीच भावना आहे की बाबा जरंगे पाटलांनी आता उमेदवार द्यायला पाहिजे आणि गोरगरिबांचं काहीतरी भलं करायला पाहिजे। दादा तुमचं काय म्हणणं आहे, कारण काही समाज बांधवांनी या ठिकाणी म्हटलंय की मनोज जरंगे पाटलांनी उमेदवार उभे करू नये कारण मतांचं विभाजन होईल, समाज पूर्ण परत विखुरला जाईल। नाही, मनोज दादा जरंगे साहेबांनी हे खरं तर आता ही संधी, या संधीचं सोनं आपण सर्व समाजाने केलं पाहिजे, उभे केलेच पाहिजेत, हीच आज नाही तर कधी नाही, ही वेळ आज आपण दौडू नये, संधी दौडू नये, या संधीचं सोनं मराठा समाजाने इतर समाजाने सगळ्यांनी केलं पाहिजे, खरी संधी आहे, या संधीचं खरंच सोनं केलं पाहिजे। अनेक राजकीय पक्ष मनोज जरंगे पाटलांना युतीचे किंवा प्रस्ताव देत आहेत की तुम्ही आमच्यासोबत यावं, काय वाटतं तुम्हाला, मनोज जरंगे पाटलांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का अपक्ष लढवावी, कसं वाटतं? नाही, स्वतंत्रच लढावी, स्वतंत्र लढावी, त्याच्यात सर्व समाज त्यांना मदत करायला तयार आहे। ग्रामीण भागात फिरत असताना चर्चा करीत असताना सर्व समाज एकत्रित एक रूपाने मतदान करणार आहेत। जरा काय वाटतं तुम्हाला, मनोज जरंगे पाटलांनी निवडणूक लढवायची का नाही लढवायची? नक्कीच मनोज जरंगे पाटील यांनी निवडणूक लढवणं खूप आवश्यक आहे आणि ती काळाची गरज पण आहे, कारण की जिथे आपल्या समाजाचं मतांचं प्राबल्य आहे तिथे आपण उमेदवार उभे करावे, वेळही गेलेली नाही आणि ज्या ठिकाणी आपलं मतांचं प्राबल्य हे निर्णायक आहे त्या ठिकाणी पाडापाडीची भूमिका किंवा जाहीर पाठिंबा द्यावा। आता कुठल्याही कोणाच्याही मताचा विचार न करता आपल्या आरक्षणावर लक्ष केंद्रित करून पाटलांना 100% आमचा पाटलांवर विश्वास आहे, त्यामुळे पाटलांनी काही ठिकाणी पाठिंबा दिला तरी 98% मतदान पडणार आहे, कोणतरी मतदान म्हणतं 12% ते तिकडे जाणार, 13% ते पूर्णपणे फोल खोटं आहे, कारण की आम्ही जनरली फिरतो सगळीकडे, पाटलांना मानणारा वर्ग 98% झालाय, जाणारे फक्त 2% ते की या ठिकाणी काही महिला बांधव देखील आले आहेत, त्यांनी देखील मनोज जरंगे पाटलांकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे। ताई काय सांगणार, तुम्ही देखील उमेदवारीची मागणी करताय, काय वाटलं तुम्हाला उमेदवार हवं? उमेदवारीची मागणी अशी आहे की आजपर्यंत गोरगरिबाला आणि सर्वसामान्याला संधीच मिळाली नाही, कारण इच्छा असून सुद्धा संधी मिळाली नाही आणि नको ते तिकडे जाऊन बसल्यामुळं त्यांना खालचा निर्णय घ्यायचा कळायलाच तयार नाही। कारण खरं दुःख जर कुठं असेल तर हे ग्रामीण भागात आहे, माझ्या शेतकऱ्याकडे, माझ्या गावगाड्यातल्या महिलांकडे आहे आणि त्यांची समस्या मांडण्यासाठी ही खूप मोठी संधी आलेली आहे आणि पाटलांनी जे निर्णय घेणार आहेत पाटीलचे, तर हे निर्णय असा
असायला पाहिजे. सगळ्यांची मागणी ही आहे की आज सर्वसामान्याच्या हकेला जाऊन येणारा एक वक्ता कोणीतरी लागतो. म्हणून आज जर बघितलं आपण इतिहासातला जर विचार केला तर आजच्या योगातले हे शिवाजीराजे आहेत. कारण हे शिवाजीराजे येणं खूप गरजेचं होतं. हे अवतार हे आणि हे अवतारी पुरुषांनी निवडणूक लढवायची का नाही लढवायची? लढायचीच. कारण लढलंच पाहिजे. कारण हे येऊ कुण येणार नाही आणि ही लढ्याशिवाय होणार नाही. कारण याच्यासाठी आज आपल्याला सर्वांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि निवडणूक लढलीच पाहिजे. मी घनसौंगी मतदार संघामधून उमेदवारी म्हणून मी उत्सुक आहे. अनेक राजकीय पक्ष मनोज जरंगे पाटलांना उमेदवारीसाठी प्रस्ताव देत आहेत, युतीची मागणी करत आहेत, आघाडीची मागणी करत आहेत. काय वाटतं तुम्हाला, जरंगे पाटलांनी कोणासोबत जावं का स्वतंत्र निवडणूक लढवं? स्वतंत्रच निवडणूक लढली पाहिजे. कारण हे सगळे पक्ष जे आहेत हे आतापर्यंत सगळ्यांना एक बोलतात, एक वागतात. कारण ह्या खुर्चीचेच गुणधर्म ते आहेत. म्हणून ही आपली स्वच्छ खुर्ची आहे, ही स्वच्छच राहिली पाहिजे. आणि ही प्रामाणिकपणे सर्व मराठ्यांनी सुद्धा यांना खूप मदत केली पाहिजे. सर्वच जणांनी मदत करून सनी हे बहुमतानी जे करून आपल्याला जरंगे पाटील उच्च लेवलला गेलेले पाहिजे. आणि आपल्या गोर गरिबांच्या मुलांचे जे आरक्षणासाठी मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. याच्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती करणं गरजेचं. सर तुम्हाला काय वाटतं, जरंगे पाटलांनी निवडणूक लढवावी का नाही लढवावी? आणि लढवायची तर कशाला, नाही लढवायची कशाला, काय करायचं? आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील मागच्या 14 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन म्हणजे प्राणपणाला लावून ही लढाई ते लढत आहेत. आणि या 14 महिन्यामध्ये खूप काही सरकारकडून अपेक्षा होत्या की ते मराठ्यांना इतर समाजांच्या बाबतीमध्ये तुलना जर आपण तांत्रिकदृष्ट्या जर केली तर निश्चितपणे कुठं ना कुठंतरी विचार करतील, पण तसं काही पाहायला भेटलं नाही आहे. आणि मग आज मराठ्यांच्या समोर आणि फक्त मराठा आदरणीय मनोजदादांचा लढा हा मराठा जातींचा नाही आहे, बहुजनांचा लढा आहे, प्रत्येक गरजवंताचा लढा आहे. आज इथं पाहताल, आज आम्हाला इच्छुक उमेदवारांना चर्चेसाठी त्यांनी बोलवलं होतं. या ठिकाणी मुस्लिम मौलवी आले होते, बहुजन समाजातले लोक आले होते. माझं वैयक्तिक मत असं आहे की कुठं ना कुठंतरी राजसत्तेत गेल्याशिवाय, कारण लोकशाहीमध्ये राजसत्ता आणि तो पॉवर हाच निर्णय घेणारा सर्वात महत्त्वाचा पॉवर आहे. म्हणून आता ही सर्वसामान्यांची नेतृत्व करण्याची वेळ मनोजदादांनी आणलेली आहे आणि तो किरण सर्वसामान्य जनतेला दिसत आहे. म्हणून दादांनी निवडणूक लढवायला पाहिजे. काही समाज बांधव या ठिकाणी सांगत होते, मागणी करत होते की उमेदवारी लढवण्यापेक्षा किंवा निवडणूक लढवण्यापेक्षा आपण उमेदवार पाडण्यावर भर देऊया. नाही, उमेदवार पाडण्यावर भर देऊयात असं वैयक्तिक काही जणांचं मत होतं, पण लोकसभेला आपण उमेदवार पाडण्यावर भर दिला आणि जे निवडून आले ज्यांना पाडून त्यांनी तरी समाजासाठी अपेक्षा होती समाजाची की हे काही ना काहीतरी आवाज उठवतील, हे काही ना काहीतरी समाजाच्या बाजूने उभे राहतील. 4 महिने झाला लोकसभा अस्तित्वात येऊन एकही निवडून आलेला उमेदवार हा मराठा समाजाच्या वतीने एक शब्दही बोललेला नाहीये. म्हणून मग पाडायचं तर कुणाला पाडायचं, निवडून आणायचं तर कुणाला आणायचं? मग त्यापेक्षा सर्वसामान्य चळवळीतले जर मुलं आमच्यासारखे किंवा इथं जे काही आज जमलेले आहेत बहुजनांमधले हे जर का प्रक्रियेमध्ये आले तर निश्चितपणे काही ना काहीतरी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, आज गरजवंतांसाठी हे ही लढाई मनोजदादांच्या विचाराची पुढे नेतील. जे शिवाजी महाराजांच्या काळाच्या नंतर पहिल्यांदा आदरणीय मनोजदादा जरांगेंनी बहुजन समाजाला एक आशेचं नेतृत्व दाखवलेलं आहे. म्हणून निवडणूक ही लढायलाच पाहिजे. अगदी खरं आहे, निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची मागणी आहे. दादा तुम्हाला काय वाटतं, निवडणूक लढवावी का नाही लढवावी? आणि समाजामध्ये नाराजी पसरू शकते यामुळे. आज जरांगे पाटलांनी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्या इच्छुक उमेदवाराला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी जनतेमधून जाणून घेतलं जे इच्छुक आहेत त्यांनी. बहुसंख्य 99% लोक म्हणत होते की निवडणूक लढलीच पाहिजे. या ठिकाणी जे 1% तुम्ही जे म्हणताय, 99% लोक म्हणत होते की निवडणूक लढली पाहिजे, तर 1% लोक विरोध करत होते. त्यांची कारणं पण मनोज जरंगे पाटलांना पटलेली आहे. समाज विखुरला जाऊ शकतो, त्याचबरोबर मतांचं विभाजन होऊ शकतं, अशी अन्य कारणं जी आहेत ही या मराठा बांधवांनी दिलेली आहे. कसं बघता या सगळ्याकडे? आणि मनोज जरंगे पाटलांनी जर उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतला तो जमेल का? नाही, आता ते त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की ते अभ्यास करू राहिले. एक ते काय करणार आहे, सर्व समाजाला उमेदवारी देण्याचा असं त्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळं चांगली मजबूत ही फळी होऊन जाईल आणि पूर्ण जरंगे पाटलांची उमेदवारी या ठिकाणी निवडून येतील. दादा जरंगे पाटलांनी राजकारणात यावं का बॅकस्टेज राहून काम करावं? 100% जरंगे पाटलासारखा माणूस राजकारणात आला पाहिजे का? प्रस्थापितांनीच एसटीमधल्या गाडी बसणाऱ्यांनीच राजकारण करावं का? अरे जरंगे जरांनी मुख्यमंत्री बनायला पाहिजे. 100% का नाही बनायला पाहिजे? अरे शेतकऱ्याचा पोरग आहे, त्याला माहितीये गरीबाचं दुःख, माहितीये गरीबाच्या वेदना, माहितीये शेतकऱ्याला आज भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. अरे असे
प्रचंड विषय आहे शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्याचं गोरगरीब त्या खुर्चीला 100% मुख्यमंत्री पदाचा न्याय देऊ शकतात। जरांगे पाटील सध्या राज्यात एकही असा नेता नाही की तुम्ही बघू शकता बाकीच्या प्रस्थापित एसी मध्ये बसणारे बरेच नेते आहेत प्रस्थापितांच्या पक्षात, परंतु हा जो समाज आहे हे जे व्यासपीठ आहे हे पवित्र व्यासपीठ आहे आणि अशी जी उमेदवारी आहे महाराष्ट्रात काय संपूर्ण भारतात तुम्ही बघा अशी रांगाची रांगा एकाही पक्षाकडे नसतील उमेदवारासाठी। दादा तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी का नाही लढवावी काय वाटतं? पाटलांनी उमेदवार द्यावे कारण की आपण सरकारला वेगवेगळ्या संधी दिल्या आहे उपोषण करून हे करून सगळे आतापर्यंत जेवढे झाले एक सहानुभूतीचा आनंदोंदोलन सुद्धा केलं दादांनी तर त्याच्यात सुद्धा काही सत्ताधाऱ्यांनी त्याचा विचार पण नाही करता इतर काही त्यांचा काही हे नसताना सुद्धा इतर जातीस जे अर्थी 15, 16, 17 काय घेतल्या त्यांनी ते निकषा तत्वावर घेतल्या इतका मोठा लढा उभा असताना 2 कोटी जवळपास लोक जमा होतात सगळं करतात स्वतःचं सगळं काम वगैरे सगळं सोडून आंदोलनामध्ये आणि शेतकरी पुत्राने हा लढा उभा केलेला आहे त्याच्यामुळे या आंदोलनामध्ये कृपया सर्वांना विनंती आहे हे करून या अर्थी त्यांना वाटलं सामान्य मुलाचा लढा आहे म्हणून ते विचार नाही केला नसावा त्यांनी। अनेक राजकीय पक्ष हे मनोज जरंगे पाटलांना युतीसाठी किंवा मग आमच्यासोबत तुम्ही यावं अशी प्रस्ताव देत आहेत कसं बघता याकडे मनोज जरंगेनी कोणासोबत जावं का स्वतंत्र लढवावी? नाही दादांनी तो त्यांचा निर्णय आहे पण दादांनी स्वतंत्रच लढाव। ताई तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील उमेदवारीची मागणी केलेली आहे म्हणजे पुरुषांप्रमाणे महिला देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत काय कसं बघताय? सर्वप्रथम आदरणीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलाला यांना माझं मी नमन करते कारण की महाराष्ट्रातल्या माता माऊली तुम्ही बघितलं असेल घरदार सोडून रस्त्यावरती अक्षरशः वेळोवेळी उतरलेल्या आहे खूप संघर्ष त्यांचा झालेला आहे त्या आंदोलनात तुम्ही वेळोवेळी मलाही बघितलं असेल कारण की मीही पाटलाच्या मागे त्यांची बहीण म्हणून खंबीरपणे उभी आहे आणि उमेदवारीचा काही विषय नाही आहे जर पाटलांनी आम्हाला आदेश दिले तर आम्ही थांबणार नाही आहे आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करणारे आणि तुम्ही बघितलं असेल सरकारला वेगवेगळ्या ठिकाणून सभा असू द्या कुठं मिटिंग असू द्या कुठं काही असू द्या दादांनी 1000 वेळेस विनरक्षण द्या आरक्षण द्या या पलीकडे म्हणजे दुसरी काही मागणी नव्हती त्यांची आणि आमचीही नव्हती आम्हाला राजकारणामध्ये यायचं नव्हतं आणि यायचं पण नाही आणि आचारसंहितेपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील म्हणतात की उमेदवार उतरावेत अशी माझी मुळात इच्छा नाहीये समाजाची तीच तशी मागणी होती की आपण देणारे बनावं त्यामुळे मी असा निवडणूक लढवावी किंवा पाडवावी असं यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय तर मग कसं बघता याकडे त्यांनी राजकारणात यावं की नाही? सगळ्यात पहिले तर पाटलाला स्वतःला राजकारण मुळात आवडतच नाहीये आणि ते म्हणताय समाज माझा मायबाप आहे आणि ते 20 तारखेला ठरवणार आहे की माझा मायबाप म्हणजे समाज काय म्हणतो आणि आम्ही देखील त्यांच्या आदेशाचं पालन करणार आहे आणि खरं म्हणलं तर आरक्षण जर दिलं असताना तर ही वेळ इथं मला असं वाटतं आलीच नसती। म्हणून दादा तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांनी निवडणुकीत उतरावं मैदानात उतरावं? हो उतरावं 100% उतरावं आणि या जो गोरगरीब आहे 100% उतरावून सनी गोरगरिबांचा जे सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिकाला आज मुख्यमंत्री म्हणून सनी उमेदवार निवडून दिला आहे तो जरांगे साहेबांनी दिलेला आहे आणि या आरक्षणासाठी या ज्या मुलांना शिक्षणाची गरज आहे त्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आणि ते मनोज दादा जरांगे देणार आहे। आणि मनोज जरांगे पाटलांनी कोणासोबत आघाडी युती करावी का स्वतंत्र निवडणूक लढवावी? नाही स्वतः म्हणजे एक सामान्य नागरिक आहे मनोज दादा जरांगे जे आहे ते एक सामान्य नागरिक आहे आणि तेच जो नेता आहे तोच मुख्यमंत्री होणार आहे आणि तेच सामान्य नागरिक जे आहे त्यांचा तो नेता होणार आहे त्यामुळे त्यांनी लढावं आणि लढावणं मुख्यमंत्री होणार असेल। तर तुम्हाला काय वाटतं आजची बैठक झाली या बैठकीत काहींनी म्हटलं की उमेदवार उभे करावेत काहींनी म्हटलं पाळावेत तुम्ही कसं बघता याकडे तुम्हाला काय वाटतं? नाही निश्चितच दादांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल दादांनी अजून काही निर्णय ठरवलेला नाही आहे तरी पण तुम्ही आज बघता येते जवळपास अख्ख्या महाराष्ट्रातून माझ्या मते तरी 4 ते 5 हजार उमेदवार आलेले आहेत दादांनी 700 ते 800 आकडा सांगितला होता पण ज्यावेळेस आज इथं बघितलं जात आहे समोर हे दृश्य बघून म्हणजे ना भूतो ना भविष्य हे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली घटना नाही आणि याच्यातल्या यात काय झालं माहिती का आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष हे दादाकडे लागलेलं आहे। अगदी बरोबर आहे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते जालन्याच्या अंतरवाली सराठीकडे लागून राहिलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असेल यांना चांगला फटका बसला होता आणि आता विधानसभा निवडणुकीत महायुती किंवा भाजपला चांगला फटका बसू नये किंवा
या आंदोलनाचा परिणाम त्यांच्यावर होऊ नये त्यामुळे त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। तर दुसरीकडे मनोज जरंगे पाटलांनी अद्यापपर्यंत आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये, मात्र मनोज जरंगे पाटलांनी निवडणुकीत उतरावं आणि आपले उमेदवार उभे करावेत अशी एकमुखी मागणी या मराठा इच्छुक उमेदवारांकडून त्याचबरोबर समाजाकडून करण्यात येत आहे। गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराट।